पाहू शकता डाळिंब मार्केट, डाळिंबाची आवक वाढलेली आहे. लिलाव पण चालू आहेत. खरडा माल, डागी माल, चांगल्या प्रतीचा माल, सगळ्या प्रकारचे माल आहे. बाजारभाव पाहूया. चांगल्या मालाला काय बाजारभाव आहे? 1600 रुपये प्रति क्रेट. त्यानंतर 1300 रुपये 20 किलोचा बाजारभाव आहे. 1000 रुपये पाहू शकता आपण. 75 रुपये. शेठ नमस्कार, काय बाजार भाव काढले आज डाळिंबाला? 85 रुपये हायस्ट मार्केट निघाले आणि कमीत कमी मार्केट निघाले 25 रुपये किलो पर्यंत. एक किलोला पोझिशन पुढे डाऊन असल्यामुळे डाऊन होत चाललेली आहे मार्केटची. 2.5-3 रुपये मार्केट खाली येत चाललेले. शेतकऱ्यांचे फोन कंटिन्यू आम्हाला चालू आहेत आणि शेतकऱ्यांना फोनवरती पण शेतकरी आपल्या मार्केटला जे येतात आपल्या आळेफटा मार्केटला, त्यामध्ये जालना, बीड, पंढरपूर, मंगळवेढा या भागातून माल येतात. आज शेतकरी 1000 ते 1500 रेट आहे त्या भागातले माझ्या आळेफटा. तर त्यावेळेला मी शेतकऱ्यांना फोनवरच रेट सांगितले होते असे असे होणार आहे. तुम्ही इतक्या लांबून येता ते वर्षातलं मोठं पीक आहे तुमचं. जर तुम्हाला परवडतास इतक्या लांब तरच माल घेऊन द्या, अन्यथा तुमच्या जवळच्या आसपासच्या मंडीमध्ये माल घाला. शेतकऱ्यांनी सांगितल्यानुसार रेट त्यांना दिले आणि आल्यानंतर शेतकरी समाधानी होऊन गेले. परंतु रेट रोज मार्केट डाऊन होत चाललेले आहे. 2 ते 3-4-5 रुपयाने रोज कंपनी होत चाललेली आहे. पाहू शकता आपण डाळिंबाची आवक. प्रत्येक आडदाराची आपण हे दाखवतो आहे. गुरुदत्त ट्रेडिंग कंपनी, त्याच्यानंतर श्रीराम फ्रूट कंपनी. दादा नमस्कार, आपलं नाव काय? मल्लरी सांगलो. आपण शेतकऱ्यांशी बोलत आहोत. गाव कोणतं आपलं? मालक्षी. इतक्या लांबून आपण डाळिंब घेऊन आळे फाट्याला आलेत, बाजारभाव आजचे कसे काय भेटलेत आपणास? बाजारभाव लय कमी झाले. का बरं कमी झालेत? काय काय सांगितलं आडदारांनी, व्यापाऱ्यांनी? कमी कपडे व्यापाऱ्यांनी लुटलं, काहीच सांगितलं. आलेलं मला आजच कमी भेटला का? दरवेळेला कमी भेटतो आळे फाट्या. कमीच भेटते, कमीच भेटतोय. म्हणजे उत्पन्न खर्च निघतोय का नाही आपला? काय उत्पन्न खर्च नाही, काय नाही, काय नाही निघत. ठीक आहे, धन्यवाद. 6 महिने. त्याच्यात परतीच्या पावसामुळे काही फरक झाले का? अवश्य पाऊस असून त्याचा काही संबंध नाही. पाऊस आहे, थोडा कमी झाला पण बाकीची जी मार्केट आहे, समजा मार्केटची हिशोबाने कमी. म्हणजे रेंज कमी निघाली आजची. धन्यवाद सर. लक्ष्मी ट्रेडिंग कंपनी आडतदारांच्या बॅनर पाहतोय आपण. नमस्कार, आपण व्यापाऱ्यांशी मत जाणून घेऊया. दादा, आजचे बाजारभाव आळेफाटा मार्केटला डाळिंबाचे कमी का निघाले? आवक बाकीच्या मार्केटला वाढलेली आहे. म्हणजे बाजारभाव आपले आळे फाटे इथेच कमी झालेत का बाकीच्या मार्केटला? म्हणजे सगळ्या जिथं माल जातो तिकडं परभणी साईडचे माल चालू झालेले. नाशिक राहता मार्केटला आवक भरपूर, मुंबई मार्केटला गुजरात चालू झाले, कुल्लू मनाली चालू आहे. त्याच्यामुळे बाजारभावात कमी पडले. सगळे डाळिंब आता पॅकिंगसाठी टाकलेली आहेत. मालाची ग्रेडिंग, माल आलेला आहे त्याची ग्रेडिंग चालू आहे. त्याच्यानंतर लिलाव होतील या मालाच्या.